शमनेवाडी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेस 32,06,000 नफा. संस्थापक जयकुमार खोत यांची माहिती. चिकोडी तालुक्यातील शमनेवाडी येथील शमनेवाडी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेस 31 मार्च अखेर 32,06,000 निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थापक जयकुमार खोत यांनी संस्थेच्या कार्यालयात शनिवारी आयोजित बैठकीप्रसंगी माहिती दिली. या संस्थेचे अध्यक्ष जितेश खोत, उपाध्यक्ष जयकुमार हेरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीप्रसंगी स्वागत संचालक आनंद माने यांनी केले, तर आढावा वाचन मुख्य व्यवस्थापक बाबासाहेब वडेर यांनी केले. या प्रसंगी माहिती देताना जयकुमार खोत पुढे म्हणाले, 31 मार्च 2021 अखेर संस्थेचे 978 सभासद असून शेअर भांडवल 26,16,900 आहे, तर निधी 1,24,87,417 रुपये. संस्थेचे आजवर संग्रहित केलेली ठेवी 9,83,21,490 रुपये इतकी असून गुंतवणूक 2,94,97,718 तसेच कर्ज वितरण 6,71,81,422 रुपये इतकी करण्यात आली आहे, तर वार्षिक उलाढाल 47,06,00,000 इतकी झाली असून खेळते भांडवल 12,33,77,034 रुपये इतकी झाली आहे. संस्थेस 32,06,000 रुपये निव्वळ नफा झाला आहे. संचालक मंडळांच्या सहकार्याने व कर्मचारी वर्गाच्या अथक परिश्रमाने 93.22% कर्ज वसुली झाली आहे, तर कोविडच्या काळात सर्वसामान्य सभासदांचे हित जोपासण्यासाठी सभासदांना यावर्षी 15% प्रमाणे लाभांश जाहीर करण्यात आले आहे. संस्थेच्या वतीने सर्वसामान्य सभासदांना यासाठी विविध उपयुक्त योजना राबविण्यात येत आहेत. यावेळी संस्थेचे संचालक महावीर पारिक खोत, जीवनधर नसलापुरे, राजू कमते, बाहुबली सोमन खोत, बापूसाहेब शिंदे, भरमा पुजारी, बन्नाप्पा बानुसे, सौ ज्योती जयकुमार खोत, सौ नयना प्रकाश उमाजे, बाळासाहेब येडुरे, अजित गड्याप खोत यांच्यासह के एम कुंभार, शीतल खोत, जिनेंद्र नागावे, रवींद्र धरणगुत्ते आदी उपस्थित होते. संस्थेचे व्यवस्थापक बी के वडेर यांनी आभार मानले.